नमस्कार. माय मराठी स्कूल, माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनल वर आपण सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय गणित घटक कोन व कोनांच्या जुळ्या, त्यामधील पूरक कोन सप्लिमेंटरी अँगल्स. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पूरक कोन सप्लिमेंटरी अँगल्स. आता रेषा ए बी वर टी हा एक बिंदू आहे, ठीक आहे. ही बघा, ही रेषा ए बी आहे, बरोबर. याच्यावर त्यांनी काय म्हटलं, टी हा एक बिंदू आहे. हा बघा, इथे टी हा बिंदू आपण घेतलेला आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे. कोन ए टी बी या कोणाचा प्रकार कोणता, म्हणजे हा बघा, हा जो कोन ए टी बी आहे या कोणाचा प्रकार त्यांनी विचारलाय, तर तो सरळ कोण आहे, बरोबर आहे ना. हा असा सरळ कोण आहे, कोन ए टी बी. त्याचे माप किती, आता माप त्याचं काढण्यासाठी आपण काय करूया, कोन मापक वापरूया. बघा हा कोन मापक, आणि आपण जर पाहिलं कोन ए टी बी चं माप किती, 180 अंश आहे, बरोबर आहे ना. सरळ कोणाचं माप 180 अंश असतं हे तुम्ही शिकलेला आहात. त्याचे माप 180 अंश आहे. शेजारील आकृतीत एसी ही एक रेषा दिली आहे. बघा, ही एसी ही एक रेषा दिलेली आहे. रेषेवरील बी बिंदू पासून बीडी हा किरण काढलेला आहे. ही बघा, ही रेषा एसी, इथे हा बी बिंदू आहे, या बी बिंदू पासून बीडी हा किरण काढलाय. येथे किती कोण आहे, ठीक आहे. आता बघा, कोन ए बी डी हा एक कोण आहे आणि कोन सी बी डी हा दुसरा कोण आहे. आता या कोण ए बी डी ला तुम्ही कोण डी बी ए पण म्हणू शकता आणि सी बी डी ला तुम्ही कोण डी बी सी पण म्हणू शकता, पण दोन कोण आहे, बरोबर. आता बघा, एम कोण ए बी डी चं माप आपल्याला बघायचं आहे, एम कोण डी बी सी बघायचं आहे आणि एम कोण ए बी डी अधिक एम कोण डी बी सी काढायचं आहे, ठीक आहे. तर ए बी डी कोणाचं माप काढण्यासाठी आपण कोण मापक घेऊ. बघा, कोण ए बी डी किरण या दिशेला, म्हणजे इकडचा शून्य विचारात घ्यायचा, शून्य 10, 20, 30, 40 अशा पद्धतीने इथे बघा 120 आहे आणि इथे 125 आहे, म्हणून कोण एबीडी चं माप 125 अंश आहे. आता कोण डीबीसी चं माप बघू. बीसी हा किरण या बाजूला, म्हणजे इकडचा शून्य विचारात घ्या, 0, 10, 20, 30, 40, 50 आणि हा 55, म्हणजे कोण डीबीसी चं माप 55 अंश आहे. आता कोण एबीडी आणि कोण डीबीसी यांच्या मापाची बेरीज करू, मग 125 अधिक 55 बरोबर 180. 5 आणि 5 10 0 हात चालला 1 5 आणि 1 7 2 8 आणि 1 अशी 180 अंश. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात. म्हणजे जर दिलेले दोन कोण आहेत त्या कोणांच्या मापाची बेरीज समजा 180 अंश असेल तर मग ते दोन कोण परस्परांचे पूरक कोण आहेत असे म्हणतात. येथे कोण एबीडी व कोण डीबीसी हे परस्परांचे पूरक कोण आहेत, कारण दोघांच्या मापाची बेरीज ही 180 अंश आहे. लक्षात. उदाहरण, खालील आकृतीतील कोणांचे निरीक्षण करा व चौकटीत योग्य ती संख्या लिहा. आता बघा, एम कोण पी क्यू आर, म्हणजे पी क्यू आर कोणाचं माप किती आहे, इथे त्यांनी दिले बघा, पी क्यू आर कोणाचं माप 110 अंश लिहून टाका. नंतर एम कोण एम एन टी, या एम एन टी कोणाचं माप किती दिले, 70 अंश लिहून टाका. एम कोण पी क्यू आर अधिक एम कोण एम एन टी, म्हणजे पी क्यू आर आणि एम एन टी च्या मापांची बेरीज करायची, मग 110 अधिक 70 180 होणार ना, बरोबर ना. 110 आणि 70 180 होणार. मग आपण मगाशी बघितलं, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते परस्परांचे पूरक कोण असतात, मग कोण पी क्यू आर आणि कोण एम एन टी या दोघांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे, म्हणून ते परस्परांचे पूरक कोण आहेत. आलं लक्षात. पुढे उदाहरण, 135 अंश मापाच्या पूरक कोणाचे माप काढा. दिलेल्या कोणाच्या पूरक कोणाचे माप एक्स मानू. 135 अंश मापाचा जो कोण दिलाय त्याचा जो पूरक कोण आहे त्याचं माप आपण एक्स मानू.
135 अधिक एक्स बरोबर 180 हे का केलं तुम्हाला माहिती आहे. जर दिलेले दोन कोण पूरक कोण असतील तर त्यांच्या मापांची बेरीज 180 असणार आहे. पहिला कोण आहे 135, दुसरा कोण आपण एक्स मानलाय म्हणजे त्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे 180. म्हणून इथे 135 अधिक एक्स बरोबर 180 केलं. एक्स ची किंमत काढायची आहे म्हणजे या कोणाचं माप काढायचं, मग तो एकटा हवा, हा 135 नको. त्यासाठी काय करूया, हा 135 अधिक एक्स आहे तसंच लिहू आणि हा वजा 135 करू. म्हणजे काय, 135 मधून 135 गेले, राहिले 0, 0 अधिक एक्स एक्स, म्हणजे इकडे डाव्या बाजूला एक्स एकटे राहतील. मग एक्स बरोबर जी काय किंमत असेल ती मिळेल, म्हणजे एक्सच्या कोणाची किंमत मिळेल. पण तुम्ही डाव्या बाजूला 135 वजा करताय तर तुम्हाला उजव्या बाजूलाही वजा करावेच लागेल. म्हणून 180 वजा 135 बरोबर आहे. हे एक्स राहिले कारण 135 मधून 135 गेले 0, 0 अधिक एक्स एक्स, 180 मधून 135 गेले 45 येतात. कसं काय, 135 म्हणजे 130 आणि 5 ना, 180 मधून 130 गेले राहिले 50, 50 मधून 5 गेले 45, म्हणून एक्स बरोबर 45 अंश. म्हणून 135 अंश मापाच्या कोणाच्या पूरक कोणाचे माप 45 अंश आहे. लक्षात, ए अधिक 30 अंश व 2 ए अंश हे एकमेकांचे पूरक कोण आहेत तर प्रत्येक कोणाचे माप किती काढूया. काय उघड आहे, ए अधिक 30 अधिक 2 ए बरोबर 180, कारण पूरक कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. तुम्हाला माहिती आहे ए आणि 2 ए ची बेरीज केली तर 3 ए येईल अधिक 30 बरोबर 180 अंश. आपल्याला एकटा ठेवायचा आहे, सुरुवातीला हे 30 नको म्हणून 3 ए अधिक 30 वजा 30 करू बरोबर आहे. मग डाव्या बाजूला तुम्ही 30 घालवतात तर उजव्या बाजूलाही घालवा, म्हणून 180 वजा 30. हे लक्षात आलं ना, आपल्याला एकटं ठेवायचं ए ला तेव्हा त्याची किंमत मिळेल ना आपल्याला. मग सुरुवातीला आपण 30 घालू, मग 30 घालवण्यासाठी इथे बेरीज आहे ते उलट करायचं, विरुद्ध संख्या घेतली की ते 0 होणार. म्हणून इकडे वजा 30 केले, इकडे वजा 30 केले, म्हणून 3 ए, कारण 30 मधून 30 गेले 0, 0 अधिक 3 ए 3 ए आलं, 180 मधून 30 गेले 150. आता आपल्याला ए ची किंमत काढायची, मग हे 3 नको, मग यासाठी हे छेदस्थानी घेऊया, म्हणजे भागाकाराची क्रिया होईल 3 एके 3, 3 एके 3, म्हणजे नुसतेच ए राहतील. मग जर तुम्ही डाव्या बाजूला ते छेदस्थानी घेतलं तर उजव्या बाजूलाही छेदस्थानी घ्या, म्हणून 150 छेद 3. ठीक आहे, इथे भाग जाईल बघा 3 ला 3 चा, 3 एके 3, 3 एके 3, म्हणजे इकडे उजव्या बाजू डाव्या बाजूला फक्त ए राहिले. इथे बघा 3 एके 3, 3 ना 5 ची 15 आणि 3 0 0 लक्षात, म्हणून ए बरोबर 50 अंश. लक्षात, ए ची किंमत मिळाली. परंतु आपल्याला या कोणांची माप काढायचे, म्हणून पहिल्या कोणाचे माप बरोबर ए अधिक 30, मग ए ची किंमत 50, ती इथे लिहा 50 अधिक 30, मग ते होतात 80. 50 मध्ये 30 मिळवले की 80 होतात, म्हणून पहिल्या कोणाचे माप बरोबर 80 अंश. दुसऱ्या कोणाचे माप 2 ए, याची किंमत 50 आहे, मग 2 गुणिले 50 करा, कारण इथे मध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकार असतो. 2 गुणिले 50 100. दुसऱ्या कोणाचे माप 100 अंश. मला सांगा, पहिल्या कोणाचे माप 80 अधिक दुसऱ्या कोणाचं माप 100, 80 अधिक 100 180 होणार ना, म्हणजे आहेत ते पूरक कोण. अशा प्रकारे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.